तर आदरणीय राजेश म्हात्रे चिंचोड्याच्या पाड्याचे नगरसेवक यांना विनंती असेल, राजेश म्हात्रे या व्यासपीठावर आयोजकांच्या माध्यमातून तुमचा इथं सन्मान केला जाईल। नगरसेवक राजेश म्हात्रे यांचा इथं सन्मान केला जाईल आयोजकांच्या माध्यमातून। आदरणीय राजेश दादा म्हात्रे नगरसेवक यांचा इथं सन्मान केला जातो चिंचोड्याच्या पाड्याचे। गेम इज ऑन, लेट्स प्ले। स्ट्रायकरला गोविंद बाने, गोलंदाज तयार, राउंड द विकेट। पहिला चेंडू अलंग द कार्पेट ऑन साइड ला खेळतात, सिंगल आली आहे, स्वतःचं संघाचं खातं खोललं जातं। बिनबाद एक, उल्हास पाटील दुसऱ्या फिरती दुसरी लढत असेल ते दिबा विपक्ष चिंचोड्याचा पाडा। उल्हास पाटील रॅडम राउंड द विकेट। स्ट्रायकरला पहिल्या सामन्याचा हिरो संदीप बाने, फुलटा चेंडू ऑफ साइड ला खेळता, क्षेत्ररक्षक नाही आहे, संदीप बानेच्या बॅट मध्ये येतो चौकार, चार धावा। सलामीला येणं, चांगली सुरुवात करून देणं, सातत्य ठेवणं, संघाला आघाडी मिळवून देणं, चांगली सुरुवात करून देणं ही फार मोठी कसरत सलामीला आल्यानंतर करावी लागते। पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 21 चेंडूंमध्ये नाबाद, 51 धावा कुठल्या, 50 धावा कुठल्या, तर संदीप बानेनं स्पर्धेतील पहिला अर्धशतक टोकलं होतं, धावसंख्या 5 पोहोचली आहे। ऑन साइड ला खेळतात, क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूचा पाठला करतात, गुड फिल्डिंग, दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज, तोपर्यंत धावा येतात, त्या दोन धावसंख्या पोहोचते ती 7। पहिल्या सामन्यामध्ये 21 चेंडूंमध्ये नाबाद, 50 धावा कुठल्या होत्या, स्पर्धेतील पहिला अर्धशतक टोकलं, आयोजकांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक पटकावलं होतं संदीप बाने यांनी। उल्हास पाटील विकी भागानगरे स्वागत, विक्रम भागानगरे, आदरणीय विक्रम भागानगरे यांचा व्यासपीठावर आगमन झालं आयोजकांच्या वतीने, त्यांचा आम्ही सरचं स्वागत करतो। बी विकेट डाऊन, संदीप बाने बॅक टू डगआउट। भास्कर माने डॉट खेळतात, चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं जातं गोलंदाज उल्हास पाटीलच्या माध्यमातून। एक बाद धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 7 धावा। स्ट्रायकरला आपण पाहतो फलंदाज भास्कर माने, ऑन साइड ला खेळतात, क्षेत्ररक्षक आहेत, गुड फिल्डिंग, मात्र अंतिम क्षणाला चेंडू हाताला स्पर्श होऊन निसरतो चौकार, चार धावा। धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 11। एक बाद 11 धावसंख्या आपण पाहिली, पहिले षटक इथं समाप्त होते, गोलंदाज होते उल्हास पाटील, एक मुख्य फलंदाज बाद केला, 11 धावा त्यांनी जरूर खर्च केल्यात, मात्र एक महत्वाचा गडी बाद केला संदीप भाने यांना बाद केलं बोल्डच्या स्वरूपात त्रिफळाची। पहिला षटक समाप्त होतोय, धावसंख्या आपण पाहतो एकाकड्याच्या मोबदल्यात 11 धावा। विलास पाटील येतात,
पहिल्या षटकाचं समाप्त झालंय. पहिल्या षटकात आपण पाहिलं उल्हास पाटील होते, 11 धावा खर्च केले, गडी बाद केला. गोलंदाज आपण पाहतो विलास पाटील होता, स्ट्रायकिंगला आपण पाहतोय गोविंद भाने, 1-11 धावा. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहतोय, पहिला चेंडू संत गतीने हाताळलाय, जबरदस्त गोलंदाजी सुरुवात चांगली केली विलास पाटीलने. पहिला चेंडू डॉट खेळलेत, जर चेंडूने बॅटचा संपर्क झाला असता तर कदाचित चौकार षटकारी गेला असता, मात्र डॉट बॉल येतोय. सुरुवात चांगली झाली विलास पाटीलच्या माध्यमातून. पहिल्या षटकात आपण पाहिलं गोलंदाज होते उल्हास पाटील, फक्त 11 धावा खर्च केले, गडी बाद केला, महत्वाचा गडी बाद केला. संदीप बाने पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक ठोकलं होतं, 21 चेंडूंमध्ये नाबाद 50 धाबा कुठल्या होत्या, तो फलंदाज बाद झाला त्रिफळाचित. गोविंद बाने स्ट्रायकिंगला, गोलंदाज तयार ऑन साइडला, मागचा चेंडू डॉट खेळले, पुढच्या चेंडूवर ताबडतोब उत्तर दिलं गोलंदाज. आपण पाहतोय विलास पाटीलला टोकला फलंदाज भास्कर गोविंद बानेनं षटकार. दहासंख्या 17 पोहोचली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, लागोपाठ 2 चेंडूंवर 2 षटकार, 6 धाबा. पहिल्या सामन्यामध्ये 46 धाबांची भागीदारी आपण पाहिली होती संदीप बाने आणि गोविंद बाने दरम्यान, आणि त्यानंतर आपण पाहतो संदीप बाने बाने बाद झाल्यानंतर सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतली ती फलंदाज गोविंद बानेनं. दहासंख्या पोहोचली होती 23. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, गुड फिल्डिंग, अंतिम क्षणाला चेंडू अडवला जातो तोपर्यंत धावा येतात. त्या 2 धावसंख्या पोहोचली होती 25. जबरदस्त फलंदाजी आपण पाहतो गोविंद बानेच्या माध्यमातून. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं संदीप आणि गोविंद दरम्यान 46 धावांची भागीदारी आपण पाहिली होती, जबरदस्त सुरुवात करून दिली होती. तो सामना आपल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर जिंकला होता चिंचवडचा पाडा संघानं, आडवली संघानं. कोल्हा टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळ चालला लागतो कार्पेट, तोपर्यंत सिंगल आली धावसंख्या पोहोचली होती 26. मागचा सामना आपण पाहिला चिंचवड्याचा पाडा विपक्ष अंतरली, अंतिम सत्रामध्ये 65 धावांची गरज होती, 5 षटकांमध्ये त्या धाबा पूर्ण केल्या अर्चन मात्रेनं. 12 चेंडूंमध्ये धाबा 27 धाबा कुठल्या, तोच ठरला मॅन ऑफ द मॅच. धावसंख्या 25. तर आदरणीय रुपेश पोरजी कुठे असाल तर या व्यासपीठावर, तुमचं आयोजकांच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. वाईटचा इशारा केला पंचांनी 1+1, धावसंख्या पोहोचली होती 28. आदरणीय रुपेश पोरजी कुठे असाल तर या आयोजकांच्या वतीनं तुमचा व्यासपीठावर आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आदरणीय रुपेश पोरजी यांचं व्यासपीठावर आगमन झालं, आयोजकांच्या वतीनं त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ऑन साइडला जागेवर न स्टँड अँड डिलिव्हर गोविंद बाने इज ऑन फायर, षटकार 6 धावा. बघा पाण्याची जर आवश्यकता भासली तरच पाणी मागवा. हा पाणी ठीक आहे, पाणी घेऊन जायचं आयोजकांना विनंती असेल पाणी घेऊन जा. पहिल्या षटकात धावा आल्या 11 आणि दुसऱ्या षटकात धावा आल्या तब्बल 23. 2 षटकांमध्ये धावा आल्या तब्बल 34 धावा. UTC माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते, युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट. आमचे शैलेश भोईर, सूरज गायकर, विनायक म्हात्रे यांच्या माध्यमातून चांगलं प्रक्षेपण आपण पाहतोय. आमचे 2 पंच आपण पाहतो, ऑफिशियल पंच शशांक पाटील मॅन फ्रॉम संदाब आणि श्रीनाथ पाटील मॅन फ्रॉम नागाव, चांगली पंचांची कामगिरी करतायत.
आमचे गुणलेखक भावेश पाटील उंबारले चांगल्या पद्धतीने गुणलेखन करतात. 40+ रेग्युलर असतो भावेश पाटील, नेहमीच चांगल्या पद्धतीने गुणलेखन करत असतात. आणि आमचे सहकारी समालोचक रोशन संतो सातत्यानं कल्याण डोंबिवली असो, वांगणी बदलापूर परिसर असो, सातत्यानं समालोचन करत असतात, डे नाईटच्या स्पर्धा करत असतात. आणि आज आमच्या सोबत ते समालोचन करतात. आम्हालाही अभिमान असेल आमच्याच गावची एक व्यक्ती आमच्याबरोबर, आमच्याच गावचा मुलगा आमच्याबरोबर समालोचन करतो. नक्कीच आम्हाला अभिमान असेल या गोष्टीचा. दोन एकाच गावातील दोन समालोचक एकाच व्यासपीठावर समालोचन करतात एकाच स्पर्धेमध्ये. रोशन संत यांच्याबद्दल नक्कीच आम्हाला अभिमान असेल. दोन षटक संपले, दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो. धावफलकावर एक गडी बाद 34 धावा. गोलंदाज सुरेश आडनाव सुरेश पाटील येतात. भास्कर भाने स्ट्रायकला पहिला चेंडू ऑन साइडला, चेंडू पडतो नो मातलाइन मध्ये, वन बाउंस वर दोन चौकार येतो, 4 धावा. दोन्ही बाजूने हल्ला चढवला जातोय. मागच्या षटकामध्ये गोविंद भानेने हल्ला चढवला, या षटकामध्ये आपण पाहतोय भास्कर भाने हल्ला चढवतात. धावसंख्या पोहोचते तब्बल 38 वर. चार षटकांच्या लढतीमध्ये जर 50+ धावा झाल्या तर नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करताना कठीण जाऊ शकतं सापड संघाला. चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली जाते. धावसंख्या 38 वर पोहोचली आहे. फक्त संदीप भाने बाद झालेत, मात्र सामन्याची सूत्र इथं भास्कर भाने स्वीकारतात. दिशाभर करतात, दबाव जाणवतोय. पंचांनी वाढचा इशारा केला. धावसंख्या 39 वर पोहोचली आहे. एखादा चौकार एखादं षटकार आल्यानंतर नक्कीच गोलंदाज कुठेतरी थोडासा दबावाखाली वावरत असतो. धावसंख्या 39. ऑन साइडला खेळतात, वन बाउन्स वर दोन चौकार, 4 धावा. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं गोविंद भानेने हल्ला चढवला, या षटकामध्ये आपण पाहतो भास्कर भाने हल्ला चढवतात. धावसंख्या पोहोचते तब्बल 43 वर. पहिल्या षटकात 11 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 23 धावा आल्या. षटक क्रमांक तिसऱ्या मार्गाचा असताना धावसंख्या आपण पाहतो 43 वर पोहोचली आहे. अजूनही या षटकातील काही चेंडू बाकी असतील, शेवटचं षटक बाकी असेल, 50+ धावा नक्कीच होतील. धावसंख्या 43. पुन्हा एकदा मोठा फटका, फटका बनवला, जागेवर खेळले, षटकार 6 धावा. धावसंख्या 49 वर पोहोचली आहे. दोन्ही बाजूने आक्रमण केलं जात आहे, कारण आडवली संघाला माहिती आहे एक सामना आपण जिंकलो दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, आक्रमण हा सर्वोत्तम बचाव असतो तो दाखवून देतो फलंदाज भास्कर भाने. धावसंख्या पोहोचली होती तब्बल 49 वर. या षटकातील तीन चेंडू अजून बाकी असतील, 9 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धावसंख्या 49. भास्कर भाने चांगली फलंदाजी करतात, गोविंद भाने चांगल्या पद्धतीने साथ देत आहेत. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. असं वाटलं होतं की फलंदाजा चेंडू वाढत जातोय की काय, मात्र चेंडू डाव्या अष्टींच्या वरनं गेलाय. पंचाने ऍक्च्युअली पाहिलं कशा पद्धतीने चेंडू रिलीज झाला, डॉट बॉल. धावसंख्या स्थगित 49. विलास पाटील रड मोर विकेट ऑन साइडला, इथं मात्र पंच इशारा करतील, चौकार 4 धावा, 50 कंप्लीट. धावसंख्या 53 वर पोहोचली आहे. आडवली संघाच्या 50 धावा पूर्ण झाल्या, धावसंख्या 53. भावेश मी मगाशीच म्हटलं होतं 50+ धावा जर झाल्या तर दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करणं कठीण जाईल, मात्र जर तुम्ही पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली केली तर धावांचा पाठलाग तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. कारण वाऱ्याचा वेग आपण पाहतोय अशा पद्धतीने जितक्या धावा होतील तितक्या धावा तुम्हाला चांगल्या पद्धतीने पूर्ण कराव्या लागतील. धावसंख्या 53. संघ सहकारी नक्कीच खुश असतील. गणेश शेलार असतील, सुनील भाने असतील, शरद भाने असतील, कारण दोन फलंदाज चांगली फलंदाजी करतात. धावसंख्या 53 ऑन साइडला खेळतात, गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण होतं. तोपर्यंत सिंगल आले, धावसंख्या पोहोचली ती 54 वर. अशा पद्धतीने तीन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहतो एका गड्याच्या मोबदल्यात 54 धावा. एक चांगली स्पर्धा आपण पाहतो SRGS 40+ मैत्री चषक 2024 दुसरं पर्व आपण पाहतोय. गणेश साळुंके असतील, सुदर्शन पाटील असतील, राजू पाटील असतील, संदीप भोईर आणि त्यांचा मित्र परिवार यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. मागच्या सीझन मध्ये वन डे फिनिश ही स्पर्धा होती, एकच दिवस ही स्पर्धा होती, मात्र या वर्षीचं आयोजन आपण पाहतोय अतिशय चांगल्या पद्धतीनं आयोजन केलं गेलं. UTCच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते, युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट. आमचे शैलेश भोईर,
संदीप गायकर असतील, सूरज गायकर असतील, विनायक म्हात्रे असतील, त्यांच्या माध्यमातून चांगलं प्रक्षेपण आपण पाहतोय. शेवटचं षटक मार्गस्थ असेल, स्लॉग वरचं षटक. आता मात्र इथून धावांना अंकुश लगाम लावावा लागेल, कारण दोन्ही फलंदाज सेट झाले. संदीप बाने लवकर बाद झाले. मागच्या सामन्यामध्ये 21 चेंडूंमध्ये नाबाद 50 धाबा कुठले होते. षटक क्रमांक 4 मार्गस्थ गोलंदाज प्रदीप पाटील ज्युनियर सिनियर, प्रदीप पाटील सिनियर येत आहेत. 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धाव संख्या आपण पाहतो, धापलकर 54 धाबा. पहिला चेंडू फटका फसला, झेलची शक्यता. झेल टिपला गेला, बिग विकेट भास्कर बाने इथं बाद होतात. दुसरा धक्का बसतो आडवली संघाला. धाव संख्या आपण पाहतो 54. अजून 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. छप्पन्न धाबा आपण पाहतोय. धापलकर गडी बाद झाले ते दोन, संदीप बाने बाद झाले, भास्कर बाने बाद झाले. त्यानंतर आपण पाहतोय फलंदाज सुनील बाने. मात्र 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल. 5 चेंडूंमध्ये 5 ते 6 धाबा आल्या तरी 15 सरसरण्या 60 ते 61 धाबा कुठाव्या लागतील. मात्र जितक्या धाबा येतील 5 चेंडूंमध्ये तितक्या चांगल्या स्थितीमध्ये पोहोचेल ओम साई 40+ आडवली संघ. सुनील बाने येत आहेत. संख्या 54. गुड बॉलिंग फलंदाज बाद. लागोपाठच्या 2 चेंडूंना 2 धक्के दिलेत. बघूया स्पर्धेतील पहिली हॅट्रिक संपादित करतोय का गोलंदाज. आतापर्यंत स्पर्धेमध्ये पहिला अर्धशतक पाहिला फलंदाज संदीप मानेच्या माध्यमातून. उंबरडे बस संघाविरुद्ध 21 चेंडूंमध्ये नाबाद 50 धाबा कुठल्या. संघनायक गणेश शेलार येत आहेत. संगणक मैदानात दाखवलं होतं. हॅलो 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 संगणक मैदानात दाखवलं होतं गणेश शेलार स्ट्राइकला. पहिला चेंडू ऑफसाईडला खेळतात. यशस्वी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप चौकार. पहिला चेंडूचा सामना करत असताना संघनायकानं कर्णधारांना टोकला चौकार. धावसंख्या पोहोचते ती 58 धाबा. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. 4 चेंडूंमध्ये 4 धाबा जरी आल्या तरी 62 धाबा होतील. एखादा षटकार जरी आला तर एक मोठी धावसंख्याचं रूपांतर आपण पाहू शकतो. मात्र गोलंदाज दोन चेंडू बाकी असतील, माफ करा 2 चेंडू बाकी असतील. धावसंख्या 58. बाग फुटला गेले, जागा बनवली गणेश शेलारच्या बाग मधनं. 2 चेंडूंवर 2 चौकार. धावसंख्या पोहोचली होती तब्बल 62 वर. 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. चांगली टोटल आपण पाहतो. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना ओम साई 40+ अडवली संघानं धाबा कुठल्यात. आतापर्यंत शेवटचा षटक मार्गाचा असताना 2 गड्यांच्या मोबदल्यात 62 धाबा. संघनायकाला साजेशी कामगिरी आपण पाहतोय. गणेश शेलारनं 2 चेंडूचा सामना केला, 2 चौकार टोकलेत. कोलटकाचा चेंडू ऑन साईडला खेळतात. पहिली धावा पूर्ण झाली, दुसरीसाठी नक्कीच गोविंद बाने पुढे सरकतात. आणि इथे येतोय तो शेवटच्या चेंडूवर चौकार. 4 धावा. धावसंख्या पोहोचली होती 5 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 66 धावा. लक्ष ठेवलं ओम साई 40+ अडवली संघानं 67 धावांचं.
या स्पर्धेचे लाडके आयोजक सुदर्शन पाटील यांच्या शुभ हस्ते रुपेश पोटजेंचा इथे सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे लाडके आयोजक सुदर्शन पाटील यांच्या शुभ हस्ते रुपेश पोटजेंचा इथे सन्मान केला जाईल. पहिलं सत्र संपले. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर चार षटकांमध्ये आढळली संघाने धाबा कुठल्या 66 लक्ष ठेवलं सापड संघासमोर 67 धाबांचं, तर लक्ष्याचा पाठलाग सापड संघ कशा पद्धतीने करतोय आणि धावांचा बचाव आढळली संघ कशा पद्धतीने करतोय हे ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये. रोशन संत यांचा आवाज आपण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया. तर चला दुबा आणि चिंचोड्याचा पाडा टॉस साठी या प्लीज. चला हरिचंद्र म्हात्रे आणि अतुल भगत टॉस साठी या प्लीज. तर मी आयोजक आदरणीय सुदर्शन पाटील यांना विनंती करतोय की सुधाकर म्हात्रे यांचा सन्मान, सुधाकर पाटील यांचा सन्मान करायचा. या सुधाकर पाटील आयोजक सुदर्शन पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. टॉस साठी विनंती असेल श्री गणेश दिवा आणि जय रागाई चिंचोल्याचा पाडा या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल. येस कॅप्टन येत आहेत आणि काहीतरी चर्चा करतायत दोन्ही संघनायक आपापसात आणि त्यानंतर आपण टॉस करूया. सुधाकर पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. सुधाकर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच आहे दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना. टॉस होतोय आणि टॉस जिंकलेला आहे. टॉस कोणी जिंकलाय? आय थिंक दिवाने टॉस जिंकलाय. चिंचोल्याचा पाडा संघाने टॉस जिंकलाय आणि हरिचंद्र म्हात्रे यांचा निर्णय पेंडिंग आहे. सामना चार षटकांचा आहे. श्री गणेश दिवा आणि जय रागाई चिंचोल्याचा पाडा या दोन संघांमध्ये सामना असेल यापुढील. विद्यमान सामना सुरू आहे आणि याही सामन्यामध्ये तब्बल 66 धाव बनवल्यात आढिवली संघाने आणि 67 धावांचं खूप मोठं लक्ष ठेवलंय. पहिल्या मॅचमध्ये उंबार्डे बी या संघासमोर 83 धावांचं टार्गेट होतं आणि या सामन्यामध्ये नक्की सापाड या संघासमोर 67 धावांचं लक्ष आहे. उंबार्डे आणि सापाडे एकाच विभागातील नक्कीच ही दोन गावं आपण पाहिली. पहिल्या मॅचमध्ये उंबार्डे बी टीमला पराभूत केलं आणि या सामन्यामध्ये सापाड या संघासमोर देखील 67 धावांचं लक्ष आहे. गोलंदाज सुनील भाने पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय अप्रतिम क्षेत्ररक्षण पायाने हा चेंडू अडवलाय मिडानला आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. कुशल स्पोर्ट्स रिशा 11 सापाड या टीमचे पुरस्कर्ते आदरणीय पिंटाशेठ पाटील यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. सापाड संघ जर आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला तर सापाड संघाला एकविरा ट्रीप असेल. पिंटू शेठ पाटील यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे.
धावसंख्या आहे 3. स्ट्रायकिंगला फलंदाज शक्ती मडवी आहे. शक्ती मडवी आणि विलास पाटील ही जोडी आहे. एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे या दोन संघांमध्ये, परंतु टार्गेट खूप मोठं आहे, ते म्हणजेच सापाड या संघासमोर. त्या अनुषंगाने चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात करावी लागेल शक्ती मडवीला. फुलटॉस चेंडू आहे, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाहीये. मिळते फक्त एकच धावा चेंडूवरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे सुनील भाणेची. या षटकामध्ये एकही मोठा फटका आला नाहीये आतापर्यंत, कारण की मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे, कारण की 16.75 च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत प्रति षटकामागे. फुलटॉस चेंडू आहे स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, परंतु क्षेत्ररक्षक आहे स्क्रीन समोर आणि हा झेल ड्रॉप केलाय. संदीप भाणे होते आणि मिल्टीला चेंडूवरती दोन धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 5, 1 ने पुढे जाईल. धावसंख्या आहे 5. धावसंख्या आहे 5. राईट अमोर द विकेट. फुल टॉस आहे, मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, त्यांच्या डोक्यावरून लॉंग रनच्या दिशेने संदीप येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षक संदीप भाणे करतोय लॉंग रन सीमारेषेवरती. मिल्टीला चेंडूवरती दोन धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 7 धावा धावपळकावरती आहेत. 19 चेंडू शिल्लक आहेत आणि 60 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 19 चेंडू आणि 60 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सापाड या संघाला, सापाड संघाचे पुरस्कर्ते आदरणीय पिंटू शेठ पाटील साहेब देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून हा चेंडू निघून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावरती आहे 7 आणि जिंकण्यासाठी 60 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लकीत 18. संदीप भाणे येत आहेत नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये. ज्या संदीपने चांगली कामगिरी केली आहे या स्पर्धेमध्ये, आजच्या दिवसामध्ये फलंदाजी खूप चांगली केली आहे. पहिल्या मॅचमध्ये 50 धावा नाबाद बनवल्या होत्या आणि या सामन्यामध्ये देखील 6 धावांचं योगदान दिलंय. अष्टपैलू खेळाडू आहे तो म्हणजे संदीप भाणे. कारण की 4 षटकांचा सामना आहे, पंच जर कोणाला पाण्याची आवश्यकता असेल तर पाणी आतमध्ये येईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कारण की रगरगत्या उन्हामध्ये नक्कीच हे सामने सुरू आहेत. 40+ चे खेळाडू आहेत. लाऊड अपील करतात आणि यस, फिंगर अप. फलंदाज झालाय बाद, बिग विकेट डाऊन, स्वतःहून नक्कीच निघतोय हा फलंदाज. विलास पाटीलने नक्कीच खेळाडूवृत्ती दाखवलेली आहे, त्याबद्दल त्यांचं देखील विशेष आभार. सन्मान करूया विकी भागा नगरे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती.
टार्गेट आपण पाहतो 67 धावांचा आहे. यानंतर दोन सामने खेळवायचे आहेत. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना असेल यजमान विपक्ष पाहुणे. या दोन संघांमध्ये श्रीगणेश दिवाने जय रागाई चिंचोलेचा पाडा. आडिवली संघाने या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलंय. आडिवली म्हटलं तर आमचे रेग्युलरचे योगी भाने नक्कीच नेहमीच सपोर्ट असतो 40+ या संघाला. आणि ते देखील आले असाल तर आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. डेट चेंज घोषित करतायत. धावसंख्या आहे 7. फुल टॉस चेंडू आहे. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या आहे 9. यावेळेस ऑन साइडला बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न असफल. येतोय हा षटकार फलंदाज प्रदीप पाटीलच्या बॅटमधून. प्रदीप पाटील आणि फलंदाज शक्ती मडवी ही जोडी आपण पाहतोय. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल मिळते. अवांतर धावान धावसंख्या 1 पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी अजूनही 51 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन खराब आहे. दिशेपासून भरकटत आहेत. दिशाहीन गोलंदाजी आणि येतो हा वाईट बॉल. धावसंख्या आहे 17. जिंकण्यासाठी अजूनही 50 धावांची गरज आहे. 50 धाव बनवायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी. फुल टॉस चेंडू आहे. मिसटायमिंग आपण पाहतोय आणि चेंडू बटन नोमॅसलँड झोन मध्ये. आणि तोपर्यंत मिल्टीला चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 19. जिंकण्यासाठी अजूनही 48 धावांची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत. UTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. चिंचोल्याचा पाडा संघ आपला निर्णय आपण कळवायचा आहे. पुन्हा ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हरला. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20-12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 47 या सामन्यामध्ये. मडवी यांचं इथे आपण सन्मान करूया. प्रकाश पाटील साहेबांचे शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. अंकुश मडवी साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. आणि फिल्डिंग फर्स्ट हा निर्णय घेतलाय. त्यामुळे नक्की जे 2 क्षेत्ररक्षक आहेत त्यांना नक्कीच 8 षटक क्षेत्ररक्षण करावं लागेल. कारण की चिंचोल्याचा पाड्या टीमचे ते 2 क्षेत्ररक्षक घेतलेले आहेत आडिवली या संघाने.
त्यामुळे त्यांना नक्कीच 8 षटक, कारण की ही 4 षटक आणि त्यानंतर जी येणारी 4 षटक फिल्डिंग करावी लागेल. प्रदीप पाटील साहेबांना विनंती असेल, आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. पीडी प्रदीप पाटील यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. सुदर्शन पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. प्रदीप पाटील यांचा 12 चेंडू शिल्लक आणि बनवायचे धावा 47 या सामन्यामध्ये. आज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आमचे ज्येष्ठ समालोचक आमचे आदर्श पंडित पाटील आहेत, त्यांना बघूनच आम्ही या समालोचन क्षेत्रामध्ये आलो आणि नेहमीच आम्हाला ते वेळोवेळी मार्गदर्शन करतात. त्यांचं देखील मी मनापासून आभार आणि त्यांच्याचमुळे आज मला देखील संधी मिळते या स्पर्धेमध्ये. त्यांच्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानतो. 12 चेंडू आणि बनवायचे धावा 47 या सामन्यामध्ये लक्ष नक्कीच टार्गेट आता मात्र कठीणच चाललंय. शरद येत आहेत नवीन गोलंदाज. क्या बात, हे बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट डीप मध्ये फिल्डर आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण. मल्टीला चेंडूवरती 2 धावान धावसंख्या, दोन्ही पुढे जाईल आपण पाहू शकाल. 22-22 जिंकण्यासाठी अजूनही 45 धावांची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत, बनवायचे धावा 45 या सामन्यामध्ये. एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि पप्पाने हा झेल ड्रॉप केलाय. नक्कीच त्यांचे ते चिरंजीव आहेत गंगाराम यांचे, परंतु हा झेल सोडलाय लॉंग ऑनला. क्या बात है, पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. मिळते एकदा वे चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पंच बाईज आहे का लेग बाईज आहे की बॅट कट आहे? येस बॅट कट आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 24-24. जिंकण्यासाठी अजूनही 43 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. कारण की टार्गेट खूप मोठं होत चाललेलं आहे. दुखापत झाली आहे गोलंदाजाला, आय थिंक दुखापत झाली आहे. आमची डॉक्टर सेल्फी आपण कुठे असेल तर या डॉक्टर सेल्फी. दुखापत होती
येस आपण पुन्हा एकदा सामना सुरू करूया, कारण की 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 43 धावांची गरज आहे. येस आपण सामना सुरू करूया आणि नवीन गोलंदाज येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. क्या बात आहे, चांगला चेंडू आहे. अनिल भाणे आहेत नवीन गोलंदाज. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 षटकारांची गरज आहे. म्हणजे 8 चेंडू आणि 42 धाव बनवायचे आहेत. 8 चेंडू आणि 7 षटकार मारायचे आहेत. आडिवली संघाचे इथे प्रेक्षक देखील खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. नील भास्कर भाणे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. भास्कर भाणे यांचे ते सुपुत्र आहेत आणि त्यांचा ड्रेस कोड असं वाटतंय की ते कालच गोव्यावरून आलेत. हा त्यांचा ड्रेस कोड आहे आणि खूप सारे ते डान्सर देखील आहेत. धावसंख्या आहे 26 आणि अजूनही जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक, एकतर्फी सामना सुरू आहे आणि पुन्हा एकदा ऑनसाईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि येतो हा डॉट बॉल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26, जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 6. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न आणि मिळते एकदा लेग बायच्या स्वरूपामध्ये. नक्कीच गंगाराम भाणे यांचे सुपुत्र इथे पहिल्या मॅच पासून 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. धीरज आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न आणि आय थिंक ते रिटायर होत आहेत, कारण की सर्वांना संधी मिळावी हाच प्रयत्न असावा बॅटिंग करण्याची. कारण की 4 चेंडू शिल्लक आहेत, त्यांना माहिती आहे औपचारिकता शिल्लक आहे, त्यामुळे ते देखील रिटायर होते आणि इंडियन बॅट्समन येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. यस कप्तान अशोक पाटील. क्लीन बोल्ट फलंदाज झाले बाद लागतोय. अजून एक धक्का संघनायक अशोक पाटील 0 बाद. क्या बात आहे, चांगला चेंडू आहे आणि आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक आहे. चेंडू आय थिंक 2 शिल्लक आहेत.
श्री गणेश दिवा संघ प्रथम बॅटिंग आहे आणि चिंचोल्याचा पाडा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. एक चेंडू शिल्लक आहे गणेश कृपा दिवा. यावेळेस ऑन साइड ला हुक केलाय, चेंडू येतोय फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे आडिवली संघाने. अभिनंदन ओम साई आडिवली या संघाचं.